आज स्वर्गीय सिंधुताई सपकाल हॉल के जिला परिषद में देवेंद्र फडणवीस खरी पूर्व समीक्षा बैठक में शामिल हुए। फर्जी बीजों पर कार्रवाई की जाएगी, लेकिन किसानों ने फर्जी बीजों के बिल को संभाल के रखने की बात की है। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किसानों से बुआई के समय बीजों की अंकुरण क्षमता की जाँच करने की अपील की है। जिल्ह्याची तयारी चांगली आहे, आवश्यक तेवढं बियाणं उपलब्ध आहे, खतांचा साठा देखील उपलब्ध आहे। यावर्षी अल निनो येण्याची शक्यता पाहता या ठिकाणी कापसाचं क्षेत्र थोडं कमी करून सोयाबीन आणि तुरीचं क्षेत्र कसं वाढवता येईल, जेणेकरून पावसाला उशीर झाला तरी उशिरापर्यंत पेरण्या करता येतील, या दृष्टीने देखील नियोजन करण्यात आलेलं आहे। दुर्दैवाने हे येऊ नये, पण दुबार पेरणीची वेळ आली तरी देखील बियाणं आणि खतं उपलब्ध राहतील याचंही नियोजन जे आहे ते केलेलं आहे। विशेषतः जी काही मागच्या काळामध्ये गुलाबी बोंडअळी वगैरे किंवा जी किडीचा प्रादुर्भाव होतो त्या संदर्भात जवळजवळ 250 शेतीशाळा या ठिकाणी नियोजित केलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशा प्रकारे कीड रोखली पाहिजे या संदर्भातलं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यासोबत ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून जसं BBF आहे की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढते आहे त्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीनं त्याकरते आपण DPCतनं पैसा दिला आणि BBFची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढवतो। इतर यांत्रिकीकरणामध्ये किंवा निविष्ठांमध्ये देखील चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचा माल मिळावा असा प्रयत्न आहे। जे घरगुती बियाणं आहे त्याची उगवण क्षमता जी आहे ती देखील योग्य प्रकारे त्या ठिकाणी मोजणी करून ती 70% वर असली तरच त्याला प्रमाणीकरण करायचं असाही प्रयत्न हा या ठिकाणी चाललेला आहे। आणि यासोबत काही सूचना अजून दिलेल्या आहेत की जे काही बाहेरून आपण जे काही बियाणं घेतो त्याची क्वालिटी नीट तपासली गेली पाहिजे। आम्ही हेही आवाहन केलंय की योग्य प्रकारची रसीद ही जर शेतकऱ्यांनी त्याची प्रिझर्व्ह करून ठेवली तर एखाद्या बियाण्यात फसवणूक झाली तर आपल्या सीड ऍक्ट प्रमाणे त्याला मोठ्या प्रमाणात कंपेन्सेशन आपल्याला देता येतं। आणि म्हणून तेही आम्ही मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तेही शेतकऱ्यांना सांगा की जी रसीद आहे ती रसीद त्यांनी समजा विकत घेतलं तर योग्य प्रकारे ठेवली पाहिजे। आणि यासोबत जलयुक्त शिवार असेल किंवा मुख्यमंत्री सौर कृषी योजना असेल या दोन्हीचा आढावा देखील घेतलेला आहे, पांडुरंग रस्त्यांचा आढावा घेतलाय आणि एकूण जी काही तयारी आहे ती तयारी आता योग्य प्रकारे चालली। NBCN न्यूज के लिए रवी येनूरकर की रिपोर्ट।